विद्यार्थी मित्रों, आपण टोबॅको क्रॉपच्या कल्टिवेशन मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मधल्या वेगवेगळ्या सॉइल क्लायमेटिक कंडिशन्स, नर्सरी मॅनेजमेंट, सीड सोईंग, स्पेसिंग, ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स, टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग हे आपण शिकलो. Now about the second part of this chapter, we have to discuss about the cultural methods or interculture, which is also known as aftercare. Aftercare means care which we have to take after the emergence, after the germination, after the cultivation. That is known as after care or interculture. In tobacco, tobacco seedlings get established on their own roots in the main field 10 days after transplanting. After this, 2 to 3 hoeings should be given at an interval of 15 days. म्हणजेच 2 ते 3 वेळा कोळपणी करावी लागते ज्या वीड्स काढून टाकण्यासाठी, आणि त्या 2 ते 3 ज्या होईंग ऑपरेशन्स आहेत त्या 2 ते 3 ऑपरेशन्स 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला करायच्या. इन ॲडिशन टू होईंग, वन हँड वीडिंग इज ऑल्सो गिव्हन फॉर लुजनिंग द सॉइल अँड फॉर स्लाईट अर्धिंग अप अराउंड द प्लांट्स. म्हणजे 2 ते 3 कोळपण्याच्या व्यतिरिक्त 1 खुरपणी आपल्याला घ्यावी लागते किंवा द्यावी लागते, ज्याच्यामुळं आपल्याला जमीन लूज करण्यासाठी आणि झाडांना थोडी थोडी माती, म्हणजे अर्धिंगप असं म्हणतो, माती चढवणे म्हणजे अर्धिंगप करण्यासाठी आपल्याला फायद्याचं ठरतं. त्यानंतर या टोबॅको क्रॉपमध्ये इतर क्रॉपपेक्षा 1-2 ऑपरेशन्स वेगळे आहेत, टॉपिंग आणि डीसकरिंग ऑपरेशन्स. आता हे टॉपिंग आणि डीसकरिंग म्हणजे काय? द रिमोल ऑफ टर्मिनल बड विदाऊट विथ ऑर विदाऊट सम ऑफ द स्मॉल टॉपमोस्ट लीव्स जस्ट बिफोर ऑर आफ्टर द इमर्जन्स ऑफ फ्लावर हेड इज नोन एज टॉपिंग. टॉपिंग म्हणजे फुलाचा जो भाग येतो वर फुलं तयार होण्याचा, किंवा वरचा जो सेंडा तयार होतो त्याला फुलं येण्याच्या जस्ट अगोदर किंवा जस्ट नंतर त्या स्टेजला, आता फुलं येऊ लागलेत किंवा येणार आहेत अशा स्टेजला तो वरचा सेंडा जो आहे ते खुडणे, तो काढून टाकणे, या ऑपरेशनला आपण टॉपिंग ऑपरेशन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये टोबॅकोमध्ये जे आपला क्वेश्चन नंबर 1B आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स लिहाव्या लागतात. डिफाईन एनी 2 ऑफ द फॉलोईंगमध्ये ही डेफिनेशन, टॉपिंगची डेफिनेशन परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. डिफाईन टॉपिंग असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर ती डेफिनेशन अशी लिहायची तुम्हाला, द रिमोल ऑफ टर्मिनल वर्ड विथ ऑर विदाऊट सम ऑफ द स्मॉल टॉपमोस्ट लीव्स जस्ट बिफोर ऑर आफ्टर द इमर्जन्स ऑफ फ्लावर हेड्स इज नोन एज टॉपिंग. आता हे टॉपिंग ऑपरेशन का करायचं? टॉपिंग ऑपरेशन इज नेसेसरी टू गेट बेटर क्वालिटी टोबॅको लीव्स. आपल्याला चांगल्या प्रतीच्या जी पानं आहे टोबॅकोची मिळण्यासाठी हे टॉपिंग ऑपरेशन करायचं, की जेणेकरून जी एनर्जी असेल, न्यूट्रिएंट्स असतील, जे टॉपमोस्ट पार्टला मिळणार आहेत किंवा तिकडं वाया जाणार आहेत किंवा खर्च होणार आहे, वापरली जाणार आहे, ती डायव्हर्ट करून ती पानामध्ये कन्व्हर्ट केली, पानाचा यूजसाठी, पानासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळं चांगल्या क्वालिटीची आपल्याला टोबॅकोची पानं मिळू शकतात. त्यानंतर टॉपिंग ऑपरेशन केल्याच्या नंतर जस्ट 1 week आफ्टर टॉपिंग ब्रँचेस डेव्हलप्स फ्रॉम द एक्झिल्स ऑफ द लीव्स. दीज एक्झिल्स ऑर द ब्रँचेस दे आर नोन एज सकर्स. आता टॉपिंग ऑपरेशन केल्यानंतर त्या एनर्जीमधून 2 पाण्याच्या फांद्याच्या मधून दुसऱ्या छोट्या छोट्या फांद्या येतात. त्या छोट्या फांद्याला किंवा कोवळ्या फांद्यांना आपण सकर्स असं म्हणतो. आणि हे सकर्स काढून टाकण्याचं जे ऑपरेशन आहे,
आपण कट करण्याचं जे ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनला आपण डी सकरिंग ऑपरेशन असं म्हणतो. दॅट इज द रिमूवल ऑफ सकर्स इज नोन एज डी सकरिंग. सकर्स शुड बी रिमूव्ह बिफोर द एक्सिड 5 सेंटीमीटर इन लेंथ. त्यांची लांबी, त्या सकरची लांबी 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त वाढण्याच्या आत ते फांद्या काढून टाकायच्या, कट करायच्या. आणि हे डी सकरिंग ऑपरेशन आपल्याला एकूण 2 ते 3 वेळा फॉलो करायचं. बोथ दीज ऑपरेशन, दॅट इज स्टॉपिंग अँड डी सकरिंग, आर इम्पॉर्टंट टू डायव्हर्ट दी एनर्जी टुवर्ड्स द लिव्ह्स, टू डायव्हर्ट दी एनर्जी फ्रॉम दी टॉपमोस्ट पार्ट ऑफ द प्लांट टुवर्ड्स दी लिव्ह्स. दीज ऑपरेशन विल हेल्प इन इन्क्रीजिंग द क्वालिटी अँड यील्ड ऑफ टोबॅको. तर अशा पद्धतीनं हे टॉपिंग आणि डी सकरिंग ऑपरेशन आपण टोबॅकोमध्ये फॉलो करतो. हे इतर क्रॉपच्या पेक्षा हे वेगळं ऑपरेशन आहे. आता त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे त्याला खतं कशी द्यायची, किती द्यायची. इन महाराष्ट्र 37 to 50 कार्टलोड्स ऑफ FIM पर हेक्टर इज वेल मिक्स्ड इन सॉइल बिफोर ट्रान्सप्लांटिंग ऑफ द सीडलिंग्स. म्हणजे रोपट्यांचं स्थलांतर करण्यापूर्वी मुख्य शेतीमध्ये, मुख्य फील्डमध्ये जवळपास 37 ते 50 शेणखताने भरलेल्या बैलगाड्या एका हेक्टर एरियासाठी मिक्सअप करायचं, त्या जमिनीवर टाकायचं. आता देर आर डिफरंट डोसेस ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स फॉर डिफरंट टाईप्स ऑफ टोबॅको इन डिफरंट स्टेट्स. आपल्याला फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला, इन महाराष्ट्र द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर्स फॉर बीडी टोबॅको इज 44 kg नायट्रोजन, 22 kg फॉस्फरस अँड 0 kg पोटॅश पर हेक्टर हा रिकमेंडेड डोस, म्हणजे ही शिफारस केलेली खताची मात्रा आहे. त्यानंतर इन कर्नाटका द रिकमेंडेड डोस ऑफ सिगारेट टाईप टोबॅको इज 34, 67, 45 kg पर हेक्टर. अँड फॉर सेम क्रॉप इन उत्तर प्रदेश स्टेट, UP स्टेट, रिकमेंडेड डोस इज 150, 50 kg पर हेक्टर. अशा पद्धतीनं आपल्याला या क्रॉपमध्ये, या टोबॅको क्रॉपचं कल्टिवेशन घ्यायचं असेल तर त्याला खताची मात्रा द्यायची, त्याला मॅन्युअरिंग असं म्हणतो आपण, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स असं म्हणतो. त्यानंतर या क्रॉपचं रोटेशन कसं करायचं, कोणत्या क्रॉपबरोबर हे आपण रोटेट करू शकतो. टोबॅको इज अ मोनोकल्चर क्रॉप, नो सिस्टमॅटिक क्रॉप रोटेशन इज फॉलोड. म्हणजे हे मोनोकल्चर क्रॉप आहे, म्हणजे दरवर्षी वर्षानुवर्ष टोबॅको क्रॉप आपण एकाच फील्डमध्ये घेतलं तरी काही फरक पडत नाही, पण आपण घेतो त्यामुळं हे क्रॉप मोनोकल्चर क्रॉप. आता मोनोकल्चर म्हणजे काय आपण शिकलो होतो 11वीमध्ये. मोनोकल्चर इज द प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग ओनली वन क्रॉप इयर आफ्टर इयर ऑन सेम पीस ऑफ द लँड. म्हणजे एकच पीक वर्षानुवर्ष एकाच फील्डमध्ये जर लागवड केली तर त्याला आपण मोनोकल्चर किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण एक पीक पद्धती असं म्हणतो. आता हे टोबॅको क्रॉप हे मोनोकल्चर क्रॉप आहे, सिस्टमॅटिक क्रॉप रोटेशन आपण फॉलो करत नाही, पण काही भागामध्ये इट इज ग्रोन इयर आफ्टर इयर ऑन सेम पीस ऑफ लँड विदाउट अफेक्टिंग टू द क्वालिटी अँड यील्ड ऑफ टोबॅको. समटाइम्स क्रॉप रोटेशन फॉलोड इज रागी देन टोबॅको, इन सम पार्ट्स ग्राउंडनट फॉलोड बाय सॉर्गम, देन फॅलो अँड देन कल्टिवेशन ऑफ टोबॅको. इन सम पार्ट्स पोटॅटो आफ्टर हार्वेस्टिंग वी कॅन कल्टिवेट टोबॅको क्रॉप. दिस टाईप ऑफ रोटेशन इज फॉलोड इन सम टोबॅको ग्रोईंग पार्ट्स ऑफ आवर इंडिया. नाव अबाउट द पेस्ट्स अँड डिसीजेस ऑफ टोबॅको. अगोदर आपण पेस्ट्स बघू. द इम्पॉर्टंट टोबॅको पेस्ट आर
कैटरपिलर, टोबैको स्टेम बोरर एंड टोबैको अफिड हे तीन इम्पॉर्टंट पेस्ट्स आहेत. कैटरपिलर, स्टेम बोरर आणि अफिड्स. आता टोबैको कैटरपिलर त्याचं कंट्रोल मेजर सी एम म्हणजेच कंट्रोल मेजर, म्हणजे तो पेस्ट आपण कसा कंट्रोल करू शकतो, कोणचं औषध फवारायचं, किती फवारायचं, त्याची आपल्याला माहिती घ्यायची. टोबैको कैटरपिलर कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग द क्रॉप विथ डी डी टी 50% वेटेबल पावडर डब्ल्यू पी ॲट द रेट ऑफ 1 kg इन 45 liters ऑफ वॉटर. म्हणजे जवळपास 50% डी डी टी पाण्यामध्ये विरघळणारं म्हणजे वेटेबल पावडर 1 kg 450 liters पाण्यामध्ये विरघळून त्याचं सोल्युशन तयार करायचं, किंवा अल्ड्रीन 30 EC 500 ml इन 500 liters ऑफ वॉटर. 500 ml 500 liter पाण्यामध्ये अल्ड्रीन त्याचं सोल्युशन तयार करून क्रॉपर किंवा पिकावर टोबॅकोच्या प्लांट्सवर त्याची फवारणी करायची. आता टोबॅको दुसरा पेस्ट टोबॅको स्टेम बोरर म्हणजे खोडकिडा असं म्हणतो आपण याला. त्याचे फिगरसुद्धा मी शेवटी तुम्हाला दिलेले आहेत त्या टॉपिकच्या शेवटी, त्याच्या नोट्स पण मी तुम्हाला देणार आहे. टोबॅको स्टेम बोरर त्याचं कंट्रोल मेजर आहे रिमूव्ह अफेक्टेड प्लांट्स अँड लिव्ज, आणि दुसरं कंट्रोल मेजर आहे स्प्रे द क्रॉप विथ फिश ऑइल रोझिन सोप. त्यानंतर तिसरा जो पेस्ट आहे तो आहे टोबॅको अफिड. यासाठी कंट्रोल मेजर आहे स्प्रे द क्रॉप विथ बाविस्टीन 20 EC ॲट द रेट ऑफ 550 grams इन 450 liters ऑफ वॉटर, और किंवा डायमिथोएट 100 ml इन 500 liters ऑफ वॉटर. हे पेस्टचं कंट्रोल मेजर आहे. आता आपण डिसिजेसकडे वळूया, पण डिसिजेस आपण बघू. आता डिसिजेसमध्ये टोबॅकोमध्ये एकूण 3 diseases आहे आणि 1 parasite आहे. तो पहिला डिसीज आहे, त्याच्यामध्ये काही व्हायरल डिसीजेस आहेत आणि 1 parasite आहे, रूट पॅरासाईट आहे. पहिला डिसीज आहे मोझॅक, हा व्हायरल डिसीज आहे, व्हायरसपासून होतो. आता ह्याच्या कंट्रोल म्हणजे पानं पिवळी पडतात, म्हणजे जसं आपल्या ह्याच्यामध्ये पपयाची पानं जसं पांढरी पिवळी पडून गळून जातात, त्याच पद्धतीने ह्याची पानं काय होतात, पिवळी पडतात आणि गळून जातात. त्यासाठी कंट्रोल मेजर आहे रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड प्लांट्स, आणि दुसरं आहे कंट्रोल मेजर बाय क्लीन कल्टिवेशन, म्हणजे बागेमध्ये किंवा त्या फील्डमध्ये स्वच्छता ठेवायची. दुसरा जो डिसीज आहे तो आहे लीफ कर, म्हणजे पानं वाकडी होणे, हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे. आणि हार्ड व्हायरल डिसीज इट इज ट्रान्समिटेड, कशामुळे पसरतो हा डिसीज, तर व्हाईट फ्लाईजमुळे हा डिसीज पसरतो, हा रोग व्हाईट फ्लाईजमुळे पसरतो सगळ्या फील्डमध्ये. त्यासाठी कंट्रोल मेजर आहे रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय दी अफेक्टेड प्लांट्स. आपल्याला असं दिसू लागलं की ते तोडायचे, कट करायचं, गोळा करायचं आणि त्याला जाळून टाकायचं, डिस्ट्रॉय करायचं. तिसरा जो डिसीज आहे तो आहे पावडरी मायल्डू, म्हणजेच पानावर बुरशी येते. यासाठी कंट्रोल मेजर आहे अवॉइड ओव्हर फर्टिलायझर अप्लिकेशन, म्हणजे जास्त खत देणं टाळणे. रिमूव्ह लोअर लिव्ज, म्हणजे खालची पानं असं काढून टाकायची. त्याला एक मेथड आहे आपल्याला पुढच्या क्युअरिंगच्या मेथड्समध्ये आपल्याला किंवा हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला शिकायचं आहे, त्याला आपण प्रायमिंग असं म्हणतो. प्रायमिंग या पद्धतीने त्याची हार्वेस्टिंग करायची. आणि तिसरं कंट्रोल मेजर आहे अप्लाय 18 kg सल्फर इन बिटवीन दी क्रॉप रोज, 18 kg गंधक दोन्ही क्रॉपच्या मध्ये 1 hectare एरियामध्ये ते टाकायचं, जेणेकरून हा पावडरचा हा फंगस आहे ही फंगस मरते आणि क्रॉपवरचा अटॅक हा कमी होतो. त्यानंतर चौथा हा पेस्ट नाही तर हा पॅरासाइट आहे, त्याला ओरोबेंची असं म्हणतो आपण, ओरोबेंची. आणि त्याला आपल्याकडे मराठीमध्ये बंबाखू असं म्हणतात, बंबाकू असं म्हणतात मराठीमध्ये. तर यासाठी रिमूव्ह दी ओरोबेंची सूट्स बिफोर सीड सेटिंग, म्हणजे ओरोबेंचीचं प्लॅन्ट त्या टोबॅकोच्या प्लॅन्टच्या रूट्सवर वाढतं आणि त्या ओरोबेंची प्लॅन्टला हे येण्याच्या अगोदर, सीड्स येण्याच्या अगोदर किंवा बिया तयार होण्याच्या अगोदरच काय करायचं, त्याला काढून टाकायचं, त्याला रिमूव्ह करायचं. हे पेस्ट आणि डिसिजेस झाले. आता आपल्या क्रॉपमध्ये
वेगवेगळ्या आपण कल्चरल प्रॅक्टिसेस फॉलो केल्या. आपण पाणी दिलं, इरिगेशन, बाकीच्या गोष्टी आपण खतं दिली, त्याला डिसीज मॅनेजमेंट केलं, पेस्ट मॅनेजमेंट केलं, वेगवेगळ्या औषधाची फवारणी केली. आता हे हळूहळू काय होतं, हे क्रॉप काढण्यासाठी तयार होतं. क्रॉप काढण्यासाठी तयार होणे म्हणजे त्याला आपण हार्वेस्टिंग करणे असं म्हणतो. आता आपल्याला हार्वेस्टिंग पाहिजे. आता हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात. टोबॅको प्लांट्स बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग 5 to 8 weeks आफ्टर टॉपिंग. आता टॉपिंग ऑपरेशन केलं, शेंड्या खुणण्याचं ऑपरेशन केलं तेव्हा दिवस त्या दिवसापासून जवळपास 5 to 8 weeks हे क्रॉप काढण्यासाठी तयार होतं. आता काढणीवेळी ऑल लिव्ज डू नॉट मॅच्युअर ॲट सेम टाईम, म्हणजे सगळेच्या सगळं पानं काही एकदाच तयार होत नाहीत. खालची पानं अगोदर तयार होतात आणि हळूहळू वरची पानं तयार होत जातात. अशा पद्धतीने ॲक्रोपिकल सक्सेशन असं म्हणतो आपण त्याला. त्या पद्धतीने आपण हार्वेस्टिंग करू शकतो. इट इज हार्वेस्टेड व्हेन लिव्ज बिकम येल्लो, ड्रॉप स्लाइटली अँड बिकम गमी अँड स्टिफर. म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळी पानं पिवळी पडायला लागतात. मॅच्युअर झाल्याच्या नंतर, मॅच्युअर ज्यावेळी होतात, काढण्यासाठी तयार होतात, त्यावेळी पिवळी पानं पडतात. पानं हळूहळू गळायला लागतात आणि थोडेसे हार्ड, गमी म्हणजे चिकट पदार्थ असा आल्यासारखं, म्हणजे चिकट वानाचे, म्हणजे गमी आणि स्टिफर होतात. हार्वेस्टिंग इज डन बाय रिमूव्हिंग 2 to 4 फेअरली मॅच्युअर टोबॅको लिव्ज फ्रॉम ईच प्लांट ॲज अँड व्हेन दे मॅच्युअर विथ द हेल्प ऑफ स्पेशल नाईफ. म्हणजे प्रत्येक झाडाचे खालचे मॅच्युअर झालेले प्रत्येक प्लांटपासून 2 to 4 लिव्ज या चाकूच्या सहाय्यानं काढणं ही जी हार्वेस्टिंगची पद्धत आहे, या हार्वेस्टिंगच्या पद्धतीला आपण प्रायमिंग मेथड ऑफ हार्वेस्टिंग असं म्हणतो. दिस मेथड ऑफ हार्वेस्टिंग इज नोन ॲज, इट्स कॉल्ड ॲज प्रायमिंग मेथड. आता या मेथडमध्ये ही मेथड जनरली कोणत्या टोबॅकोसाठी वापरतात, तर सिगारेट, म्हणजे ज्याच्यामध्ये बर्निंग क्वालिटी थोडीशी हाय असते, चांगल्या क्वालिटीचे आपल्याला टोबॅको तयार करायचे असेल तर त्यासाठी ही मेथड वापरतात. पर्टिक्युलरली सिगारेट अँड हुक्का टाईप टोबॅको इज हार्वेस्टेड बाय प्रायमिंग मेथड. दी एन्टायर हार्वेस्टिंग, पूर्ण फील्डमध्ये पूर्ण प्लांटचे सगळेच पानं काढून टाकण्यासाठी, म्हणजे एन्टायर हार्वेस्टिंग इज कम्प्लिटेड इन अबाउट 3 to 4 प्रायमिंग्स. म्हणजे आपल्याला सगळे प्लांटचे पहिल्यांदा 2-4 पहिले काढायचे, 2 to 4 पहिल्यांदा, त्याच्यानंतर दुसरी तोडणी, तिसरी तोडणी, जसं आपण मिरचीची तोडणी करतो किंवा हे करतो तसं खालची 4 पानं अगोदर काढायचे, नंतर दुसऱ्या याच्यामध्ये, असे एकूण 3 to 4 वेळा आपल्याला हे प्रायमिंग ऑपरेशन फॉलो करावं लागतं. फर्स्ट प्रायमिंग कन्सिस्ट ऑफ लोअर लिव्ज, पहिल्या प्रायमिंगमध्ये सगळ्यात खालची पानं येतील, अँड लास्ट प्रायमिंग कन्सिस्ट ऑफ टॉप मोस्ट लिव्ज, म्हणजे शेवटची पानं येतील. जनरली हार्वेस्टिंग इज डन इन मॉर्निंग अँड हार्वेस्टेड लिव्ज आर स्प्रेड इन द फील्ड फॉर ड्राईंग पर्पज, फॉर पार्शियल ड्राईंग, म्हणजे थोडंसं वाळण्यासाठी म्हणून काय करायचं, पानं हार्वेस्टिंग करायचं आणि त्याच ठिकाणी फील्डमध्ये उन्हामध्ये थोडंसं वाळण्यासाठी ठेवून द्यायचं. लिव्ज आर टाईड इन टू बंचेस अँड कॅरीड टू फील्ड इन इव्हिनिंग. किंवा एक आपलं जे ज्या ठिकाणी आपल्याला प्रायमिंग हे आपल्याला हे करायचं आहे, क्युरिंग करायचं आहे, हे सेड आहे, त्या सेडच्या ठिकाणी हे काय करायचे, छोटे छोटे त्याचे बंडल बांधायचे, छोटे छोटे बंचेस तयार करायचे आणि ते त्या ठिकाणी वाळू घालायचे आणि करेक्ट करून आणायचे. आता ह्याच्यामध्ये बीडी टाईप टोबॅको मॅच्युअर्स विदिन, त्याचा जर ड्युरेशन विचारला, म्हणजे टोबॅकोच्या बीडी टाईप टोबॅको किती दिवसानंतर तयार होते किंवा किती महिन्यामध्ये तयार होते असा जर प्रश्न विचारला, तर त्याचा मॅच्युरिटी पिरियड आहे बीडी टाईप टोबॅकोचा 4 to 4.5 महिने, म्हणजे 4 to 4.5 months आफ्टर प्लांटिंग, अँड इट इज हार्वेस्टेड आयदर लीफ वाईज, म्हणजे प्रायमिंग मेथडनं, ऑर बाय कटिंग द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड. म्हणजे एकतर जशाला तसं प्लांट बुडापासून कापायचं, त्या ठिकाणी वाळवायचं, किंवा असं प्रायमिंग मेथडनं सुद्धा आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो. त्यानंतर सिगार अँड चिरू टोबॅको इज हार्वेस्टेड आफ्टर 3 to 3.5 months आणि या क्रॉपची जी ईल्ड आहे, उत्पन्न आहे, टोबॅकोचं उत्पन्न, म्हणजे तयार झालेली टोबॅको एका हेक्टरमध्ये ॲव्हरेज ईल्ड ऑफ बीडी टोबॅको इन महाराष्ट्र स्टेट इज 552 kg per hectare. म्हणजे एका हेक्टर एरियामध्ये
आपण जर टोबॅकोची लागवड केली आणि शेवटचे टोबॅको आपल्याला जे उत्पन्न मिळतं ते जवळपास 552 किलो प्रति हेक्टरी जे प्लांट्स वाळलेले प्लांट्स म्हणजे तयार झालेली तंबाखू आपल्याला मिळू शकते हे हार्वेस्टिंग झालं. आता यानंतर जी कच्ची पानं असतात टोबॅकोची हार्वेस्टिंग केलेली त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं ओलावा असतो आणि हा ओलावा आपल्याला काढून टाकावा लागतो. त्या पानामधला ओलावा काढून टाकणं ही एक प्रक्रिया आहे. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीनुसार म्हणजे ओलावा काढून टाकण्याची जी पद्धत आहे त्याला आपण क्युरिंग मेथड्स असं म्हणतो. त्या आपल्याला शिकायच्यात. आता ह्याच्यामध्ये टोबॅकोमध्ये ज्या क्युरिंगच्या मेथड्स आहेत क्युरिंग म्हणजे काय अगोदर आपल्याला पाहावं लागेल. क्युरिंग इज अन ऑपरेशन टू रिमूव मॉइश्चर फ्रॉम द टोबॅको लीव्स विदाउट अफेक्टिंग इट्स ॲरोमा प्रॉपर कलर अँड टेक्स्चर. म्हणजे तंबाखूच्या पानामधून जे मॉइश्चर असतं जो ओलावा असतो तो काढून टाकायचा आपल्याला. त्या काढून टाकण्याला आपण क्युरिंग असं म्हणतो. पण तो काढून टाकत असताना त्याचा कलर आहे टेक्स्चर आहे यामध्ये त्याची क्वालिटी आहे त्यामध्ये कुठलाही बदल न होऊ देता त्यातलं मॉइश्चर काढणं म्हणजेच त्याला आपण क्युरिंग असं म्हणतो. म्हणजे त्याची डेफिनेशन आहे क्युरिंगची अशी ही डेफिनेशन आहे. क्युरिंग इज अन ऑपरेशन टू रिमूव मॉइश्चर फ्रॉम द टोबॅको लीव्स विदाउट अफेक्टिंग इट्स ॲरोमा म्हणजे सेंट जो असतो त्याला तो ॲरोमा प्रॉपर कलर अँड टेक्स्चर इट इज नोन एज क्युरिंग. क्युरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑपरेशन बिकॉज द क्वालिटी अँड कॉन्सिक्वेंटली द प्राइसेस डिपेंड्स अपॉन द प्रॉपर क्युरिंग. आता आपण वेगवेगळ्या तंबाखूचा बाजारातील भाव हा वेगवेगळा असू असतो. त्याचं कारण असं आहे आपण ती कोणत्या पद्धतीनं क्युरिंग करतो. क्युरिंग केल्याच्या नंतर हे क्युरिंग ऑपरेशन एवढं महत्त्वाचं आहे की क्युरिंग प्रॉपर क्युरिंग किंवा कोणत्या पद्धतीने क्युरिंग आपण केलेली आहे त्यानुसारच त्या तंबाखूची किंमत म्हणजे प्राईस म्हणजे त्याची क्वालिटी आणि प्राईस म्हणजे किंमत ही ठरू शकते. आता या क्युरिंगच्या मेथड्स किती आहेत बघा. देर आर 4 मेथड्स ऑफ क्युरिंग. आता या क्युरिंग जे आहे तंबाखूमधून मॉइश्चर काढणे पानामधलं मॉइश्चर काढण्याच्या ज्या पद्धती आहेत ते एकूण 4 पद्धती आहेत. त्याला आपण पहिली आहे सन क्युरिंग, दुसरी आहे रॅक क्युरिंग, तिसरी फ्ल्यू क्युरिंग आणि चौथी आहे पीट क्युरिंग. हे ज्या क्युरिंगच्या मेथड्स आहेत या क्युरिंगच्या मेथड्स आपण वेगवेगळ्या टाईपची तंबाखू तयार करण्यासाठी वापरतो हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता कोणती मेथड कोणत्या टोबॅकोसाठी वापरतो आपण ते बघूया. सन क्युरिंग इज फॉलोड फॉर बिडी चिविंग स्नफ हुक्का अँड व्हेरी लो ग्रेड सिगारेट टोबॅको. वेअर ॲज रॅक क्युरिंग इज फॉलोड फॉर बिडी स्नफ अँड चिविंग टाईप ऑफ टोबॅको. थर्ड फ्ल्यू क्युरिंग इज फॉलोड फॉर प्रोड्युसिंग हाय क्वालिटी सिगारेट टोबॅको. या सगळ्या मेथड्समध्ये अतिशय उच्च प्रतीची किंवा चांगल्या प्रतीची चांगल्या क्वालिटीची टोबॅको आपल्या तंबाखू तयार करायची असेल तर फ्ल्यू क्युरिंग ही मेथड आपण वापरतो. आणि शेवटी जी चौथी मेथड आहे पीट क्युरिंग. दिस पीट क्युरिंग इज फॉलोड फॉर क्युरिंग चिविंग अँड हुक्का टाईप टोबॅको. म्हणजे जे खाण्याची तंबाखू वापरतात खाण्यासाठी जे वापरतात ती तंबाखू आणि हुक्का म्हणजे गुळगुळी ही तंबाखू तयार करण्यासाठी त्या पीट क्युरिंग म्हणजे खड्डा पद्धतीनं आपण हे करू शकतो. आता आपण एक एक मेथड डिटेलमध्ये बघू. पहिली मेथड आहे सन क्युरिंग. सन म्हणजे सूर्य, सूर्या उन्हामध्ये वाळवणे, उन्हामध्ये वाळवणे म्हणजेच त्याला आपण सन क्युरिंग असं म्हणतो. आता ही सन क्युरिंग आहे त्यात काय करायचं कशा पद्धतीनं हार्वेस्टिंग करायची ही मेथड कशी आहे हे आपल्याला बघायची. आता याच्यामध्ये इट इज मोस्ट कॉमन मेथड फॉलोड इन इंडिया फॉर क्युरिंग बिडी चिविंग हुक्का स्नफ अँड व्हेरी लो ग्रेड सिगारेट टोबॅको. इन महाराष्ट्र अँड गुजरात स्टेट द लोअर लीव्ज आर फर्स्टली रिमूव्ह अँड ड्राईड इन द फील्ड. आता महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये काय करतात अगोदर पहिली दोन चार पानं प्रत्येक प्लांटचे काढायचे आणि त्यानंतर ती पानं
प्लँटमध्ये ह्याच्या फील्डमध्ये काय करायचं, वाळवायचं. त्यानंतर जे राहिलेले बाकीचा प्लँट पार्ट आहे, रेडी प्लँट्स आर कट इन टू फ्रॉम द बेस अँड अलाव इन द फील्ड फॉर ड्राईंग फॉर ए पिरियड ऑफ 3 to 7 days. म्हणजे राहिलेला प्लँटचा जो भाग आहे, काही पानं आणि प्लँटचा बेस, हे काय करायचं, बुडापासून कट करायचं आणि त्याच ठिकाणी फील्डमध्ये त्या प्लँटला 3 to 7 days वाळू द्यायचं. दे आर अलाव टू ड्राय इन द फील्ड इटसेल्फ फॉर ए पिरियड ऑफ 3 to 7 days. त्यानंतर वाळल्यानंतर लिफी पोर्शन इज स्ट्रिप्ड ऑफ फ्रॉम मिडरिब अँड विच इज नोन एज भुक्का इन गुजरात अँड मोतीफुल इन निपाणी एरिया. आता एखादं प्लँट आपण जसं शेक वाळू घातलं आणि त्याची पानं वाळली, पाळल्यानंतर आपण जर पाणी पान जर असं हातात धरून जर ओरबडलं पान, असं हातात धरून असं ओरलं तर काय होतं, बरेच वेळा त्याचा चुरा होतो. जे चुरा चुरा पानं होतं नाही, पान लवकर वाळतं, मिडरिबचे जे जे व्हेन्स आहेत, व्हेनलेट्स आहेत, त्या वाळत नाहीत. त्यामुळं काय होतं, तो पानाचा जो भाग आहे मधला तो जो चुरा होतो, त्या चुऱ्याला आपण भुक्का, गुजरातमध्ये त्याला भुक्का असं म्हणतात आणि मोतीफुल निपाणी एरियामध्ये त्याला म्हणतात. त्यानंतर द मिडरिब सेकंडरी व्हेन्स अँड लॅमिना आर ऑल्सो कलेक्टेड सेपरेटली. हे सगळं वेगळं कलेक्ट करायचं पण. आता हेच पद्धत बिहारमध्ये कसे करतात, इन बिहार होल प्लांट्स आर कट फ्रॉम द बेस अँड अलाव टू ड्राय इन द फील्ड फॉर ए पिरियड ऑफ 4 to 6 days. बिहारमध्ये काय करतात, पानं काढायचं नाही सुरुवातीपासून. तर काय करायचं, एकदम तयार झालेलं प्लँट बुडापासून कापायचं आणि 4 to 6 days त्या फील्डमध्येच त्याला वाळवायचं. देन दे आर ब्रॉट टू दी क्युरिंग यार्ड, म्हणजे ज्या ठिकाणी आपण ती वाळवण्याची प्रक्रिया करणार आहोत त्याला आपण क्युरिंग यार्ड म्हणजे अंगण किंवा कोठा किंवा जागा असं म्हणतो, क्युरिंग यार्डमध्ये आणायचं आणि त्यानंतर दे आर ड्राईड फॉर 2 days. म्हणजे ढीक टाकायचा, तो ढीक काय करायचा, 2 days वाळवायचा. दे आर टर्नड अँड ड्राईड फॉर अनदर 4 days. म्हणजे तो ढीक आहे तो काय करायचा, बदलायचा, एक ढीक उचलायचा दुसऱ्या ठिकाणी टाकायचा, म्हणजेच खालची पानं वर येतील, वरचे पानं खाली जातील. आणि ही प्रक्रिया एकदा ही रिअरेंज केल्याच्या नंतर, ढीग आपण बदलल्यानंतर पहिल्यांदा 2 days वाळवायचा आणि तो ढीग बदलायचा, त्यानंतर आपण ते 4 days वाळवायचं. आता ही जी प्रोसेस आहे, 2 to 4 days अल्टरनेट आपल्याला जे वाळवायचे किंवा आपल्याला उन्हामध्ये ड्राईंग करायचे, दिस प्रोसेस ऑफ हिपिंग म्हणजे ढीक टाकणे, ड्राईंग म्हणजे वाळवणे आणि एक्सपोजिंग द प्लांट्स टू ड्यू ॲट नाईट म्हणजे रात्रीच्या वेळी ड्यू ड्रॉप्सला म्हणजे दवबिंदूला हे एक्सपोज करायचं, ही कुठंपर्यंत करायचं, इज कंटिन्यू फॉर ए पिरियड ऑफ 6 weeks म्हणजे 6 आठवड्यापर्यंत जवळपास 1.5 महिना असा अल्टरनेट 2 to 4 days ढीग वाळवायचा 6 आठवड्यासाठी, ड्युरिंग विच द लिव्ज टर्न डार्क ब्राऊन इन कलर अँड देन द लिव्ज आर स्ट्रिप्ड ऑफ म्हणजे लिव्ज आर स्ट्रिप्ड ऑफ म्हणजे ओरबडायचं अँड द स्टॉक्स आर टाईड इन टू द बंडल्स म्हणजे ते छोटे छोटे बंडल बांधून ठेवून द्यायचं. अशा पद्धतीनं आपण सन क्युरिंग म्हणजे उन्हामध्ये वाळवून त्यातलं मॉइश्चर काढण्याची पद्धत आहे त्याला आपण सन क्युरिंग असं म्हणतो. आलं लक्षात. आता यामध्ये काय करायचं, सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काय करतो, आपण पहिल्यांदा जे रेडी लिव्ज आहेत ते काढायचे, त्यानंतर रेडी प्लांट्स आहे, रेडी प्लांट्स हार्वेस्ट करायचं, बुडापासून काढायचं, त्याला 3 to 7 days वाळवायचं आणि जो लिफी पोर्शन आहे तो स्ट्रिप्ड ऑफ करायचा, ज्याला आपण भुक्का गुजरातमध्ये आणि मोतीफुल निपाणी एरियात असं म्हणतो, ती पद्धत करायची. त्यानंतर बिहारमध्ये होल प्लांट्स म्हणजे बुडापासून प्लांट कापायचं, 4 to 6 days त्याच ठिकाणी वाळवायचं आणि त्यानंतर तो ढीक टाकायचा, 2 days वाळवायचं, तो ढीक परत रिअरेंज करायचा, 4 days वाळवायचं आणि अशी हीच प्रोसिजर कंटिन्यू जवळपास 6 आठवड्यासाठी फॉलो करायचं. त्यानंतर ती प्रोसेस क्लीन होते किंवा ती प्रोसेस ड्राईंगची प्रोसेस किंवा क्युरिंग प्रोसेस ही कम्प्लीट होते. दिस इज अबाउट द फर्स्ट मेथड ऑफ क्युरिंग इन टोबॅको. नाव अबाउट द सेकंड मेथड. आता सेकंड मेथडमध्ये आपल्याला त्याला आपण रॅक क्युरिंग असं म्हणतो. रॅक आपलं जसं रॅक असतात तसे रॅक म्हणजे कशावर, तर उंच ह्याच्यावर वाळू घालणे म्हणजे त्याला रॅक असं म्हणायचं. बांबूचे रॅक्स तयार करून वाळू घालणे त्याला रॅक क्युरिंग असं म्हणतो. आता या मेथडमध्ये काय करायचं बघा,
प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड अँड ड्राईड इन द फील्ड फॉर फ्यू डेज. बुडापासून प्लांट कापायचे आणि त्याच ठिकाणी फील्डमध्ये शेतामध्ये काही दिवस वाळू द्यायचे. आफ्टर इनिशियल ड्राईंग द प्लांट्स आर ब्रॉट टू द क्युरिंग यार्ड. म्हणजे थोडं वाळल्यानंतर ते प्लांट काय करायचे, ज्या ठिकाणी आपल्या रॅक्स तयार करायचे, क्युरिंग करायचे, क्युरिंगची जागा आहे, एक अंगण आहे, त्या ठिकाणी ते घेऊन यायचं. द प्लांट्स आर टाईड विथ द बटेट्स टू द बांबूज विच आर फिक्स्ड ऑन द व्हर्टिकल पोल्स अबाउट 150 सेंटीमीटर हाय. त्याला काय करायचे, असे उभे बांबू रोवायचे, त्याच्यावर आडवा बांबू बांधायचा जवळपास जमीन लेवलपासून 150 सेंटीमीटर उंचावर. जसं आपण कपडे वाळू घालण्यासाठी जसं रॅक तयार करतो किंवा तार बांधतो त्या पद्धतीने करायचं. त्यानंतर दी प्लांट्स आर अलाउड टू ड्राय ऑन दीज रॅक्स फॉर ए पिरियड ऑफ 4 to 6 weeks. आता ते रॅक्स आहेत, त्या रॅक्सवर काय करायचं, हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स जवळपास किती दिवसासाठी, 4 to 6 आठवडे, जसं आपण मागच्या वेळी केलं तसं रॅक्सवर काय करायचे, उन्हामध्ये वाळू द्यायचे. 6 आठवडे झाल्याच्या नंतर आफ्टर 6 weeks प्लांट्स आर टेकन आउट. ते प्लांट्स काय करायचे, त्या रॅकवरून काढायचे. दे आर पिल्ड वन ओव्हर दी ऑदर ऑन दी ग्राउंड फॉर 2 days. म्हणजे काय करायचं, ते प्लांट्स काढून घेतले की आपण ढीक टाकायचा आणि तो ढीक 2 दिवसासाठी वाळवायचा. आफ्टर 2 days प्लांट्स आर रिअरेंज सो दॅट दी प्लांट्स ॲट दी टॉप गोज टू दी बॉटम. म्हणजे काय करायचं, तो जो 2 दिवस वाळला ढीक आहे तो परत दुसऱ्या ठिकाणी टाकायचा. म्हणजे वरचे प्लांट्स असतील, वरच्या ढिगावरचे प्लांट असतील ते एकदम खाली जातील आणि खालचे प्लांट ते वर येतील, म्हणजे रिअरेंजमेंट होईल. त्यानंतर हे करत असताना जर त्या ढिगामधून आपण प्लांटचं रिअरेंज करत असताना जर जास्त हीट जनरेट होत असेल, म्हणजे वाफा निघत असतील, इफ टू मच हीट इज जनरेटेड इन द हीप ए लिटल वॉटर इज स्प्रिंकल्ड ओव्हर द हीप ऑर इट इज रिअरेंज्ड. एक तर त्यावर काय करायचं, जास्त वाफ निघत असेल त्यामध्ये काय करायचं, थोडंसं वरी पाणी शिंपडायचं, स्प्रिंकलिंग करायचं, स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर असं म्हणतो आपण त्याला. दिस प्रोसिजर इज रिपीटेड फॉर 4 times. असंच काय करायचं, 2 दिवस वाळवायचं, परत 2 दिवसांनी रिअरेंज करायचं. ही जी प्रोसेस आहे ही फक्त 4 वेळा रिपीट करायची. इज रिपीटेड फॉर 4 times अँड देन लिफी पोर्शन इज सेपरेटेड फ्रॉम द प्लांट्स. म्हणजे काय त्यानंतर काय करायचं, प्लांटचे जे पानं आहेत ते वेगळे करायचे अँड टाईड इन टू बंडल्स, छोटे बंडल्स बांधायचे. ते बंडल्स बांधताना काय कशाचा वापर करायचा, त्या तंबाखूच्या पानानंच त्याचे बंडल बांधायचं, कुठलीही दोरी किंवा सुतळी किंवा इतर मटेरियल त्यासाठी वापरायचं नाही. आणि ते जे छोटे बंडल्स बांधलेत ते एका कोपऱ्यामध्ये त्याचा ढीक टाकायचं. म्हणजेच द प्रोसिजर इज रिपीटेड 4 times अँड देन द लिफी पोर्शन इज सेपरेटेड फ्रॉम द प्लांट्स अँड टाईड इन बंडल्स विथ स्टॉक्स देमसेल्फ अँड हीप्ड इन ए कॉर्नर. म्हणजे एका कॉर्नरमध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये त्याचा ढीक टाकायचं. The heap is turned over every 2 days. म्हणजे तो ढीग आहे प्रत्येक 2 दिवसाला बदलायचा. Till there is no more heat is generated and loose dry completely. म्हणजे कुठंपर्यंत करायचं हे, त्यामधून आपण हीप रिअरेंज करताना जोपर्यंत त्याच्यातून वाफा निघणार नाही किंवा त्यामध्ये हीट निर्माण होणार नाही तोपर्यंत ही प्रोसिजर फॉलो करायची. This method is used for curing, chewing, बीडी and snuff tobacco. या मेथडला आपण रॅक क्युरिंग असं म्हणतो. रॅक म्हणजे ह्याला नाव अशामुळे दिले, 2 बांबू असे उभे रोवायचे आणि एक जवळपास त्याची उंची 150 सेंटीमीटर असेल, त्यावर एक आडवा बांबू लावायचा आणि त्या बांबूला काय करायचं, त्या जे तंबाखूचे प्लांट्स आहेत ते प्लांट्स त्याला बांधून टाकायचं आणि वाळू घालायचं. ही झाली दुसरी मेथड. आता त्याच्यानंतर ही तिसरी जी मेथड आहे, ही तिसरी मेथड आपण बघणार आहोत, त्याला आपण फ्ल्यू क्युरिंग असं म्हणतो. ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट मेथड आहे. जी मेथड आपण चांगल्या प्रतीच्या गुड क्वालिटीची जी टोबॅको आहे ती गुड क्वालिटीची टोबॅको तयार करण्यासाठी वापरतो, त्याला आपण फ्ल्यू क्युरिंग असं म्हणतो. भारीचे शिगारे तयार करण्यासाठी जी टोबॅको तयार करतो त्यासाठी वापरतात. This method is followed for curing high quality cigarette tobacco. Curing is done under artificial heat in fluid curing barns. म्हणजे एक मोठं जे गोडाऊन असतं त्या टाईपचं बांधलेलं, अशा बार्नमध्ये म्हणजे बंदिस्त हवेमध्ये आर्टिफिशियल हीट प्रोव्हाइड करून यामध्ये
आपण क्युरिंग करतो. एक मोठा हॉल टाईप, त्याला आपण बार्न असं म्हणतो, फिल्यू क्युरिंग बार्न असं म्हणतो. त्याची साईज आहे एक बिग हॉल 5 मीटर त्याची रुंदी असेल. त्यानंतर 5 मीटर लांबी असेल आणि सेंटरला जवळपास 6 मीटर उंच असेल. म्हणजे असं जे आपण गोडाऊन्स असतात टॅप टाईपचं, बट हाय इन दी सेंटर, म्हणजे मुख्य सेंटरला 5 गुणिले 5 गुणिले 6 मीटर अशा साईजचं एक फ्ल्यू क्युरिंग बार, म्हणजे मोठं सेड तयार केलेलं असतं, त्याला फ्ल्यू क्युरिंग बार्न असं म्हणतो. आता बार्नला काय असेल, दोन बाजून दोन डोअर्स असतात, एक मागच्या साईडला एक समोरच्या साईडला दोन दरवाजे असतात. 2 रोज ऑफ ॲडजस्टेबल व्हेंटिलेटर्स, आपल्या घराला जसे व्हेंटिलेटर्स असतात की नाही हवा येण्यासाठी, जे की आपल्याला कमी अधिक करू शकतो, म्हणजे ॲडजस्टेबल व्हेंटिलेटर्स. अँड एक ग्लास ऑब्झर्वेशन विंडो, म्हणजे वरच्या छतावर एक ग्लास ऑब्झर्वेशन विंडो आपल्याला वरून पाहता येतं, मध्ये काय चेंजेस व्हायलेत ते आपल्याला पाहता येतं, पण तिथून हीट बाहेर निघणार नाही, त्याला आपण ग्लास ऑब्झर्वेशन विंडो असं म्हणतो. त्यानंतर हीटिंग अरेंजमेंट, हीटिंग कशी करतात, मग मध्ये हीट कशी सोडतात, त्यासाठी एक ओव्हन बसवलेला असतो बाहेर. दी हीटिंग अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ 2 ओव्हन्स आहे, ते OVENS ओव्हन, जसं आपण वापरतो घरी त्याच टाईपचे जरा मोठे ओव्हन असतात. 2 ओव्हन्स फीड फ्रॉम आउटसाइड अँड दी हॉट एअर इज पासड इन दी बार्न थ्रू मेटल पाईप, लांब बसवलेले असतात आणि त्याला मेटलचा पाईप, म्हणजे लोखंडी पाईप जोडलेला असतो, तो पाईप फुटाळ असतो, त्यामध्ये त्या बार्न क्युरिंगला जोडलेला असतो. आता हिटिंग, दी बार्न इज प्रोव्हाइडेड विथ, आता बार्नमध्ये काय असते, बार्न इज प्रोव्हाइडेड विथ बांबूज प्लेस्ड वन ओव्हर दी ऑझर्ड फिक्स्ड टू दी क्रॉस बांबूज ॲट अ डिस्टन्स ऑफ 150 मीटर फ्रॉम इच ऑदर. आता लांबच्या लांब काय केलं असतं, त्याच्यामध्ये दोरी बांधलेली असते किंवा तार बांधलेला असतो, बांबूचे हे बांधलेले असतात, जवळपास ते उंच असे रोज केलेले असतात आणि रोज केल्यानंतर त्याचे जवळपास उंची 150 सेंटीमीटर अशी याची उंची ठेवली असते आणि 150 सेंटीमीटर उंची ठेवल्याच्या नंतर त्याचा आडवा बांब जो बांधतो त्याला काय करायचं, हे जे बांबूचे हे टोबॅकोचे जे ड्यूज आहेत 3-3 लॉटमध्ये 3 चा 1 गठ्ठा 3 पानाचा 1 गठ्ठा असं करून ते पानाचे गठ्ठे त्या बांबूला बांधून टाकायचे. दी बांबू दी टोबॅको लिव्ज आर सॉर्टेड, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे अँड गुड लिव्ज इन दी लॉट्स ऑफ 3, म्हणजे 3-3 लॉटमध्ये दे आर टाईड अँड हँग ऑन दी बांबूज, त्या लटकत त्या बांबूला बांधून टाकायचे. व्हेन होल बार्न इज लोडेड, पूर्ण बांधणं झाल्याच्या नंतर बार्न इज क्लोज्ड अँड फायर इज सेट इन दी ओव्हन, म्हणजे पूर्ण हे पानं जे आहेत पानाचे गठ्ठे त्या बांबूला बांधणं झाल्याच्या नंतर काय करायचं, सगळी दारं खिडक्या बंद करायचे आणि ओव्हन चालू करायचं. आता ही प्रोसेस वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तयार होते. आता ह्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे येलोइंग ऑफ द लिव्ज, ही 3 स्टेजेस म्हणजे असं क्युरिंग होते. पहिला स्टेज आहे येलोइंग ऑफ द लिव्ज, अगोदर काय होतात लिव्ज पानं पडतात, म्हणजे लिव्ज हे पिवळे पडतात. येलोइंग इज डन बाय रेजिंग द टेम्परेचर, म्हणजे हे आर्टिफिशियल टेम्परेचर असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला फ्ल्यू क्युरिंग बारमधलं टेम्परेचर हे 31 डिग्री सेंटीग्रेडला न्यायचं आणि हे 31 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर हे 3 तास तसंच ठेवायचं. त्यानंतर 3 तास झाल्याच्या नंतर आफ्टर दिस टेम्परेचर इज सडनली ऑर क्विकली रेज्ड, परत वाढवायचं, सडनली रेज्ड टू 52 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 31 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर 3 तास ठेवल्यानंतर ते अचानक वाढवायचं 52 डिग्रीला राहायचं आणि ते जवळपास 30 मिनिट म्हणजे 1/2 तास परत कॉन्स्टंट ठेवायचं. हे 1/2 तास झाल्याच्या नंतर परत फ्ल्यू क्युरिंग बार, देन दिस टेम्परेचर इज अगेन रिड्यूस्ड, म्हणजे परत कमी करायचं 31 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला. आता हे कसं करायचं, तर त्या जे आपले दो ॲडजस्टेबल व्हेंटिलेटर्स आणि डोअर्स आहेत हे ओपन करायचं आणि जेव्हा फ्ल्यू क्युरिंग बार हे 31 डिग्री सेंटीग्रेडला येईल त्यावेळी ते परत बंद करायचं. म्हणजे दिस टेम्परेचर इज अगेन रिड्यूस्ड टू 31 डिग्री सेल्सिअस बाय ओपनिंग द व्हेंटिलेटर्स अँड किपिंग द बार ॲट हाय ह्युमिडिटी विथ द हेल्प ऑफ ड्राय अँड वेट बल्ब थर्मोमीटर्स, ह्याचाच वापर करता येतो आपल्याला मोजण्यासाठी. द लिव्ज गिव ऑफ मॉइश्चर अँड कलर चेंजेस टू येल्लो, ह्याच्यामध्ये काय होतं, त्या पानामधलं जे ऑफ मॉइश्चर आहे, जास्तीचं मॉइश्चर आहे, ओलावा आहे, ते निघून जातो या एकदम टेम्परेचर कमी अधिक केल्यामुळं आणि ती पानं काय होतात, पिवळी पडतात. हे येलोइंग ऑफ द लिव्ज ही
फ्ल्यू क्युरिंग बार मधली फ्री क्युरिंग मेथडची ही पहिली स्टेज आहे ज्याच्यामध्ये येलोइंग ऑफ द लीव्स फक्त होते. आता आपण दुसरी स्टेज बघणार आहोत. आता दुसरी स्टेज आहे फिक्सिंग द कलर. फिक्सिंग द कलर, आता हा जो कलर आपल्याला फिक्स करायचा आहे कसा होतो बघा. द कलर इज फिक्स्ड बाय रेजिंग द टेम्परेचर व्हेरी स्लोली. आता टेम्परेचर किती आहे, 31 डिग्री सेंटीग्रेड आहे. आता आपल्याला हे टेम्परेचर इज स्लोली रेज्ड अँड इज एअर इज अलाव फ्रीली, म्हणजे टेम्परेचर हळूहळू रेज करायचं 47 आणि हे टेम्परेचर वाढत गेल्याच्या नंतर हळूहळू कमी करायचं. त्यानंतर हे टेम्परेचर कॉन्स्टंट किती ठेवायचं, फॉर 30 आवर्स, 30 तासासाठी ठेवायचं. दिस टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट फॉर 30 आवर्स ड्युरिंग विच लीव्स आर क्युअर्ड, म्हणजे ह्याची क्युरिंग या ठिकाणी कम्प्लीट होते. आता क्युरिंग होणं म्हणजे कसं, हे यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेले पण त्या लीव्हची ड्राइंग व्हायला पाहिजे, ती दुसरी ती तिसऱ्या स्टेज म्हणजे आपण तो करतो ती ड्राइंग ऑफ द लीव्ज असं म्हणतो. आता ड्राइंग कशी होते, फॉर ड्राइंग द टेम्परेचर इज रेज लाईट 60 to 77 degree centigrade. टेम्परेचर हळूहळू वर नेत वाढवत जायचं, 60 to 77 degree celsius न्यायचं आणि हे टेम्परेचर जवळपास 20 तास कॉन्स्टंट ठेवायचं ड्युरिंग 20 आवर्स ड्युरिंग विच लीव्स मिडरिप बिकम ड्राय अँड क्युरिंग इज फिनिश्ड, म्हणजे 60 to 77 degree centigrade टेम्परेचरला 20 तास ठेवल्याच्या नंतर हे टेम्परेचर काय होते, क्युरिंग फिनिश होते. दिस होल प्रोसेस म्हणजे फ्ल्यू क्युरिंग करण्याला किती लागतात, जवळपास 5 to 6 दिवस पूर्ण वेळ लागतो. ही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये फिल इन दी ब्लँक्सला येऊ शकतो. दी होल प्रोसेस टेक्स 5 to 6 days टू कम्प्लीट. आणि क्युरिंग केल्याच्या नंतर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे, जो की तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा फिल इन दी ब्लँकसाठी विचारलेला असतो आणि तो म्हणजे फिल इन दी ब्लँक्सला प्रॉपरली क्युअर्ड टोबॅको लीव्स कंटेन्स -to-% मॉइश्चर, हा प्रश्न अगदी 100% आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये फिल इन दी ब्लँक्सला विचारलेला आहे. म्हणजे क्युरिंग केल्याच्या नंतर त्या टोबॅकोमध्ये किती मॉइश्चर असू शकतं, तर ते 8 to 18%. म्हणजे प्रॉपरली क्युअर्ड टोबॅको लीव्स मे कंटेन्स मॉइश्चर फ्रॉम 8 to 18%. आता शेवटची मेथड आहे क्युरिंग याच्या ह्याच्यामधली, जी क्युरिंग आहे ती क्युरिंग ज्याला आपण, हा शेवटचा पार्ट आहे या टॉपिकमधला, त्याला आपण पीट क्युरिंग असं म्हणतो, म्हणजे खड्डा पद्धतीने क्युरिंग करणे. इन दिस मेथड क्युरिंग इज डन इन दी पीट्स ऑफ व्हेरियस साईज, वेगवेगळ्या साईजच्या काय करायचं, आपण खड्डे तयार करणे जमिनीमध्ये आणि शक्यतो हा जो खड्डा आहे तो खड्डा एका मोठ्या झाडाखाली शेतामध्ये आपण तयार करतो. आता गुजरात आणि निपाणीमध्ये या पीठची साईज किंवा खड्ड्यांची, पीठ म्हणजे खड्डा, पीठची साईज 90 cm x 90 cm x 90 cm, म्हणजे 90 cm लांब, 90 cm रुंद आणि 90 cm खोल असा खड्डा तयार करायचा. आता तामिळनाडूमध्ये सर्क्युलर म्हणजे गोलाकार टाईपचे पीठ तयार करतात, ज्याचा जो टॉप आहे म्हणजे वरचा जो भाग आहे 2.5 meters असतो आणि शेवटचा खालचा भाग जवळपास 2 meters खोल असते आणि असा गोल खड्डा तयार केला जातो. दी पीट्स आर फिल्ड ऑल अराउंड विथ स्ट्रॉ और जवार कडवी, म्हणजे जो खड्डा आहे खड्ड्याच्या चारी बाजूने गोलाकार पद्धतीने किंवा चौकोनी पद्धतीने तिकडे काय करायचं, ज्वारी असेल त्याचा कडबाज असतो की सगळी करून लावून टाकायचं. त्यानंतर टोबॅको प्लांट्स आर प्लेस्ड इन दी पीट इन लेयर्स, म्हणजे एकावर एक काय करायचं, खड्ड्यामध्ये डायरेक्ट पानं किंवा प्लांट टोबॅकोचे पानं आपण जे तयार केले किंवा पानं आहेत किंवा जे प्लांट्स असतील आपण डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये टाकून द्यायचे, एकावर एक ठेवून द्यायचे लेयर्समध्ये. द टॉप लेअर इज कव्हर्ड विथ स्ट्रॉ अँड गनी क्लॉथ, आता खड्डा आपण हळूहळू असा खड्डा भरत आला, खड्डा भरल्यानंतर वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागावर काय करायचं, एक पोतं टाकायचं, बोरगा आपण ज्याला म्हणतो किंवा एखादं कुठलंही आपल्याला ज्याला मातीचा स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने वर प्रोटेक्शन द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला द सॉइल इज पुट ऑन गनी क्लॉथ टिल पीट रायजेस स्लाइटली ओव्हर दी ग्राउंड लेवल, म्हणजे त्याला वर डोम सेप केल्यासारखं अर्ध आपण गोल असं म्हणतो ना, या पद्धतीने काय करायचं, जमिनीवर माती टाकायची जेणेकरून त्याच्यामध्ये पाऊस पडला तर पाणी जाणार नाही. इट इज डन टू अवॉइड दी सिपेज ऑफ वॉटर इन टू द पीट, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये जाणार नाही
त्यासाठी काय करायचं, भाग आपण उंच केला तर पाणी आजूबाजूने निघून जाईल आणि त्या पीठमध्ये त्या खड्ड्यामध्ये पाणी जाणार नाही. त्यानंतर दी प्लांट्स आर अलाव इन दी पीट फॉर ए पिरियड ऑफ 1 to 2 weeks. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये हे जे पानं आहेत किंवा लिव्ज आहेत टोबॅकोचे किती दिवसासाठी ठेवायचं, 1 to 2 weeks फॉर ए पिरियड ऑफ 1 or 2 weeks. दी लिव्ज आर रिमूव्ड फ्रॉम दी पीट, 2 आठवड्यानंतर त्या पीठमधून ते पानं काढून टाकायचे किंवा लिव्ज काढायचे, किंवा जे प्लांट्स आहेत प्लांट बाहेर काढायचे. ते प्लांट काय असतात, त्यात मॉइश्चर असतं, त्यातलं क्युरिंग झालेलं असते पण मॉइश्चर त्यामध्ये असतं आणि त्याला काय करायचं, दोरी ओळल्यासारखं ओळायचं. दी पीट्स आर ट्विस्टेड इन टू रोप और दे आर टाईड इन टू स्मॉल बंडल्स. दिस इज क्रूड प्रिमिटिव्ह मेथड फॉलोड ओनली फॉर क्युरिंग चिविंग अँड हुक्का टाईप टोबॅको इन विच बर्निंग क्वालिटी इज नॉट इम्पॉर्टंट. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये हे जे टोबॅको आहे आता हे क्युरिंग झाल्याच्या नंतर ही साधी प्रिमिटिव्ह ओल्ड मेथड आहे, म्हणजे जुनी पद्धत आहे, गावरान पद्धत असं ज्याला म्हणतो आपण, ती गावरान पद्धत आहे. गावरान पद्धतीने आपण ही जी गावरान तंबाखू आपल्याला बाजारामध्ये मिळते ही तंबाखू तयार करण्यासाठी या पीट क्युरिंगचा वापर करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला हे करता येतं, म्हणजे आपल्याला गावरान पद्धतीने टोबॅको तयार करून आपल्याला विकता येते. त्याचे दोरी ओळल्यासारखं बाजारामध्ये मिळते, ज्याच्यामध्ये ही खाण्यासाठी वापरतात, ज्याच्यामध्ये बर्निंग क्वालिटी म्हणजे जळण्याचा काही प्रश्न येत नाही अशी टोबॅको तयार करण्यासाठी याच्यामध्ये आपण काय करतो, हे जनरली वापरतो. हे आपल्याला तिथं जनरली आपल्याला ह्याच्यामध्ये हे टोबॅकोच्या वेगवेगळ्या तयार करण्याचे किंवा पक्क्या कच्च्या पानापासून जे आपण टोबॅको तयार करतो ती टोबॅको तयार करण्याच्या या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. अशा पद्धतीनं या टोबॅको क्रॉपचं कल्टिवेशन आपण पूर्ण केलेलं आहे. ज्या प्रॅक्टिसेस आहेत या दोन ह्या क्रॉपला एकाच टॉपिकमध्ये किंवा एका पिरियडमध्ये होणार नाही, त्यामुळे मी ह्याचे दोन भाग केले आहेत, लेक्चर फर्स्ट अर्धा पार्ट आणि लेक्चर सेकंड असा दुसरा पार्ट मी तुम्हाला पाठवत आहे. यानंतर ह्या ज्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला मी ऑनलाईन तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर PDF स्वरूपामध्ये पाठवणार आहे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्यावर आपल्याला एक्झाम वगैरे घेता येईल. एंड मीटिंग काय म्हणायचं होतं, एंड मीटिंग फॉर ऑल.